आपण इथे 9वीच्या पाठ्यपुस्तकात जी कृती दिलेली आहे ती कृती इथे करून पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे त्रिमिती आकार असतात. उदाहरणार्थ हा तयार झालेला शंकू. आत्ताच आपण पाहिलं की शंकूचं हे वक्र पृष्ठफळ कसं काढायचं. आता माझ्याकडे गोल आहे, गोल स्फिअर हा शब्द तुम्हाला गेलेला आहे. हा जो गोल आहे तो गोल म्हणजेच एक मोसंब मी घेतलंय. आता या मोसंब्याचं वक्र पृष्ठफळ मला शोधायचं आहे. आता ही कृती आपण इथे करून पाहणार आहोत आणि त्याच्यातून सूत्र कसं तयार होतं याच्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. हे बघा, हे मोसंब आहे. हे मोसंब्याची ही जी टोकं असतात ती कडेला ठेवून आपण बरोबर मध्यावर ते कापलंय. याचे जे दोन भाग झालेले आहेत त्यांना आपण अर्धगोल म्हणतो. अर्धगोलाचा हा परीघ पण हे वर्तुळाचा जो भाग आहे तोही लक्षात घ्या, कारण अर्धगोलाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एक ही कृती करता येणार आहे. पुढे ती कृती एक्सप्लेन केलेली आहे. ही जी हा जो अर्धगोल आहे याच्यावरून आपल्याला इथे याची एक अर्धगोल पाहिला की लक्षात येतं की ही या स्फिअरची त्रिज्या आहे. म्हणजे हा त्रिज्या आपल्या लक्षात आली. आता आपल्याला कृती काय करायची आहे, तर हा अर्धगोल घेऊन एक प्लेन कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर या गोलाच्या परिघावरून आपल्याला वर्तुळ काढायचे. आता ही अशा पद्धतीने पेन्सिल कडेला फिरून आपण वर्तुळ काढणार आहोत. किती काढायची ते आपण जरा पाहूयात. आत्ता मी इथे 3 वर्तुळ काढून ठेवते. 3 वर्तुळ काढल्यावर असं लक्षात येईल ही वर्तुळ आहेत. आता या वर्तुळाच्या ही वर्तुळ काढल्यानंतर मी हे मोसंब सोललं आणि ते सोलल्यानंतर त्याचा जो हा बाहेरचा भाग आहे तो बाहेरचा भाग कापलाय आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले. हे तुकडे केलेले जे भाग आहेत तर ह्याच्यातला हा जो जरा हिरवट असा रंग दिसणारा भाग हा या प्रत्येक वर्तुळावर मी इथे चिकटवला. आपण त्याच्यामध्ये ही जी सालं काढलेली आहेत जे दुसऱ्या मोसंब्याचे आपण काढून ठेवलेले भाग आहेत ते इथे आपण चिकटवायला सुरुवात करू. आता हे जवळजवळ चिकटवायचे आहेत, म्हणजे खरं म्हटलं तर तो पूर्ण सर्कल ते व्यापलं गेलं पाहिजे. हा भाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. हा पूर्ण भाग व्यापला गेला, दुसरंही वर्तुळ आपण इथे भरूयात आणि त्या कापलेल्या मोसंब्यावरून मी आता मी माझ्या सोयीसाठी हे तुकडे आधी करून घेतले, कारण माझ्याकडे 2 मोसंबी होती. एक मोसंब मी वर्तुळाचा हे भाग करण्यासाठी, त्याच आकाराचं दुसरं मोसंब होतं आणि वेळ वाचवण्यासाठी फक्त ही केलेली कृती अशी आहे. आणि इथे या प्रकाराने जे हे असे ठेवले तुकडे तर तुमच्या असं लक्षात येईल की किती वर्तुळ या तुकड्यांनी व्यापलेली आहेत. तर ही 3 वर्तुळं कापल्यावर असं लक्षात येईल की तरी माझ्याकडे बरेच तुकडे उरलेले आहेत. म्हणजे मला अजून एका वर्तुळाची गरज वाटतेय, तर मी ते अजून एक वर्तुळ इथे काढून घेईन. तेही भाग अजून उरले तर आपण वेगळं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करू, पण बघूयात की त्याच्यामध्ये सगळे तुकडे असे जोडून पूर्ण होत आहेत का. पाठ्यपुस्तकामध्ये आपण ही 9वीच्या ही कृती दाखवलेलीच आहे, त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल. आणि फक्त आपण ती ॲक्च्युअल कशी करायची हे पाहत आहोत आणि विद्यार्थ्यांनाही दाखवावी. म्हणजे आपल्याला वेगळं वर्तुळ काढायचं नाही आणि हे जर असं चिकटवलं विद्यार्थ्यांना ही कृती निश्चित खूप आवडणार आहे आणि त्यांना त्याचं उत्तर कळणार आहे की 4 वर्तुळं या सगळ्या पृष्ठभागांनी व्यापली याचाच अर्थ. या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला माहिती होती, आपण आधी पाहिलेलं आहे की या वर्तुळाची त्रिज्या होती आर. म्हणजे हे सपाट जे वर्तुळ होतं त्याची त्रिज्या होती आर. आपल्याला एका वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे, आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे पाय आर वर्ग, आणि त्याची चौपट हीच म्हणजेच आपल्याला मिळालेलं गोलाचं वक्र पृष्ठफळ आहे. गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr² ही कृती विद्यार्थ्यांना निश्चितच आवडेल. त्यांना स्वतःला करायला दिलं की त्याच्यातून तो अर्थ समजेल त्यांना, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र हे त्यांचं आधीच्या इयत्तांमध्ये झालेलं असल्याने ही कृती त्यांना निश्चितच उपयोगी पडेल. धन्यवाद.